नमस्कार सर्वांना, आज गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहे। या शुभ मुहूर्तावर मी आज एक तुमच्यासाठी चांगला व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तर खूप साऱ्या कमेंट येत होत्या की मम्मीला की आम्हाला पेपर कटिंग पाहिजे, आम्हाला पेपर कटिंग पाहिजे। तर मम्मी खूप दिवसापासून बिझी होती, आता थोडी फ्री झाली आहे आणि मग तुम्हाला पेपर कटिंग पाहिजे असेल तर आता मिळतील। तर त्याच्यासाठी मी मम्मीचा ईमेल आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तर तुम्ही त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता। त्यावर तुमचं नाव, ॲड्रेस आणि नंबर पाठवा, मग आम्ही तुम्हाला फोन करू किंवा मग मेसेज करू, तर मग तुमची पुढची प्रोसेस आम्ही तुम्हाला सांगू व्हॉट्सअपवर वगैरे। तर पेपर कटिंगविषयी पूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळेल। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती पण मिळेल आणि कसं पोचवायचं, कसं भेटेल तुम्हाला ते सर्व माहिती मिळेल। तर त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा। आणि माझं चॅनल आहे कुसुम कोळपे ब्लाऊज डिझायनर। तर मी आता प्रियांका व्हिलॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मी प्रियांकाच्या चॅनलवरती हा व्हिडिओ टाकणार आहे, कारण मला आहे ना पॅटर्नविषयी जरा माहिती सांगायची आहे। आणि मला पहिले खूप सारे कमेंट येत होते का आम्हाला पॅटर्न पाहिजे पॅटर्न पाहिजे। तर त्यावेळेस मी खूप बिझी होते, माझ्या दोन मुलींच्या डिलिव्हरी झाल्या होत्या आणि मला खूप काम होतं, त्यावेळेस मला एवढा वेळच नव्हता। तर मग आता जर तुम्हाला हे पॅटर्न पाहिजेच असं तर तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर कळवा, मी आता देणार आहे हे पॅटर्न। तर हे पॅटर्न म्हणजे लहानपासून तर बघा, हा सगळ्यात लहान मापाचा आहे आणि हा मिडियम मापाचा आणि हा मोठ्या मापाचा। तर हे जे मी तुम्हाला हे जे पॅटर्न पाठवणार आहे, तर तुम्ही हे पॅटर्न आहे तसेच पुढच्या भागाला वापरायचे आहे। पाठीमागचे भाग तुमचे जे कस्टमर असाल त्यांच्या मापानुसार तुम्ही पाठीमागचा भाग काढू शकता आणि हे पुढच्या भागाला आहे तसेच हे पॅटर्न ठेवायचे आहे। तर तुम्ही हे आहे तसेच ठेवायचे आणि हे आहे तसेच वापरायचे। आणि कटिंगची माझ्याकडं पूर्ण गॅरंटी आहे, कारण मी आता माझे 30-35 वर्षाचा अनुभव आहे। मी हे ब्लाऊज शिवते, आता तुम्ही तर बघितलं मी प्रियांका त्याच्यात तुम्हाला कधी कधी दाखवते मी एवढे ब्लाऊज शिवते, प्रियांका पण तुम्हाला दाखवते का एवढे ब्लाऊज शिवते माझी मम्मी। तर माझे कस्टमर माझ्याकडे माझ्याकडचेच ब्लाऊज खूप आवडतात आणि माझे कस्टमर माझ्याकडून कुठं जाते नाही, तर कारण हे ब्लाऊज एका कस्टमरचं जर चांगलं बसलं ना तर दुसरा कस्टमर ऑटोमॅटिक आपल्याकडे येतो, कारण आपल्याला बोर्ड लावायची गरज नाही आणि कोणाला सांगायची गरज नाही। तर एका कस्टमरचं ब्लाऊज जर बसलं तर ते कस्टमर त्याला विचारतं हे ब्लाऊज खूप छान बसलं, कुठं शिवलं तुम्ही, तर मग ते दुसरं ते कस्टमर त्याला सांगतं मी अशा अशा ठिकाणी शिवलं, मग दुसरं कस्टमर आपल्याकडं आपोआप येतं, आपल्याला सांगायची गरज नाही माझ्याकडं ब्लाऊज शिवायला या किंवा आपल्याला बोर्ड लावायची गरज नाही। जेवढे ब्लाऊज शिवते माझ्याकडे एक बोर्ड नाही आणि मी जाहिरात करत नाही। तर तुम्हाला सांगते तुम्ही पण असे हे पॅटर्न वापरून शिवून बघा, एका कस्टमरचं शिवून बघा दुसरं कस्टमर ऑटोमॅटिक तुमच्याकडे फक्त फिटिंग व्यवस्थित करायची आणि व्यवस्थित कटिंगची पूर्ण गॅरंटी आहे। कटिंग म्हणजे आता माझा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला ही कटिंग देते आणि कटिंगची पूर्ण गॅरंटी आहे। तर तुम्ही शिवून बघा, तुमचे कस्टमर खूप वाढतील आणि हे ब्लाऊज धंद्यामध्ये तर माणसाचं खूपच चांगलं होतं, कारण ज्यावेळेस माझ्याकडं मग काहीच नव्हतं त्यावेळेस मी एवढी शिकलेली पण म्हणजे ब्लाऊज शिकलेच नव्हते, नंतर मी हे ब्लाऊज मी शिकले। तर त्यावेळेस आमच्या वेळेस काही म्हणजे असं एवढं काही असं कटोरी प्रिन्स कट असं म्हणजे फक्त साधं ब्लाऊज होतो त्यावेळेस, मी ज्यावेळेस शिकले त्यावेळेस फक्त साधं ब्लाऊज होतो। आणि नंतर तुम्हाला सांगते नंतर ही फॅशन निघाली कटोरी प्रिन्स कट जे काय असेल ते, तरी मला म्हणजे आपण ज्या अनुभवातून जातो तर त्या अनुभवातून आपण जातो, तर त्या अनुभवात आपण एकदम पहिले सुरुवातीला शिकलो तर आपल्याला पुढचं ऑटोमॅटिक येत चालतं, आपल्याला त्यामध्ये डिझाईन शिकायची गरज नाही, आपल्याला काहीच नाही। आपण काम करीत असलं ना हे काम कटिंग काम कर कटिंग काम केलं, आपण हे ब्लाऊज शिवलं, आपण आपल्या या धंद्यात असलो तर आपल्याला पुढचं सगळं ऑटोमॅटिक येतं, आपल्याला कोणी शिकवायची गरज नाही। तर तुम्हाला मी हे पॅटर्न पाहिजे असले तर मी
आणि हे पॅटर्न मी माझ्या खूप मेहनतीने मी केलेले हे पॅटर्न, आणि मी हे पॅटर्न शिकण्यासाठी कुठंही गेलेले नाही. मी आधी साधेच ब्लाऊज शिवत होते, आणि हे जे पॅटर्न मी तयार केले हे मी फक्त माझ्या पद्धतीने केले. आणि बघा माझ्या पॅटर्न मध्ये आणि दुसऱ्यांच्या पॅटर्न मध्ये जास्त फरक आहे, कारण ज्याची त्याची पद्धत असती. माझी पॅटर्न इतके एकच नंबर आहे, कारण मी हे जे पॅटर्न मी ज्यांना दिले त्यांचा खूप धंदा चालतो, म्हणजे ब्लाऊज शिवायचं खूप काम चालतं. मला ही पूर्ण गॅरंटी आहे, म्हणून मी तुम्हाला हे पॅटर्न देणार आहे. पाहिजे असेल तर तुम्ही मला जरूर कळवा. आणि या धंद्यामध्ये माणूस खूप कितीतरी पैसा कमवू शकतो. आता बघा डिझाईनचं ब्लाऊज शिवलं तर आपण 350 रुपये शिले घेतो, साधा ब्लाऊज शिवलं तर आपण 60 रुपये शिले घेतो, अस्तर टाकून ब्लाऊज शिवलं तर आपण 200 रुपये शिले घेतो. मग आपण असं एक ब्लाऊज शिवत आपलं घर बसले हे काम होतं, आपल्याला कुठं जाण्याची गरज नाही. आपल्याला या कामामध्ये म्हणजे हे जे काम शिकतं ना, तर याच्यात आपला वेळ बी वाया जात नाही, आणि आपल्याला पैसे बी भेटते, आणि आपला दिवस पण चांगला जातो. कारण मला तर या कामाची इतकी भरपूर सवय लागलेली, आणि ज्यावेळेस आपलं ब्लाऊज चांगलं येतो, फिटिंग मध्ये बसतो, एखाद्या कस्टमरचं ब्लाऊज आपण शिवलं त्याचं ब्लाऊज चांगलं असलं, तर मग आपल्याला पण अशी हौस वाटते त्या कस्टमरचं ब्लाऊज खरंच किती छान बसलं, मग आपण दुसरं ब्लाऊजच ऑटोमॅटिक तयारी करतो. आणि जर आपण जर समजा ब्लाऊज शिवलं आणि ते कस्टमरचं चांगलं नाही बसलं, तर आपल्याला असं वाटतं ते ब्लाऊज चांगलंच बसलं नाही, जाऊ दे मी नाही शिवी, पुढचं ब्लाऊज शिवाच वाटत नाही. तर तुमचं ब्लाऊज एकदा चांगलं बसलं, कस्टमरचं ब्लाऊज चांगलं बसलं, तरच तुम्हाला या धंद्यात इंटरेस्ट येतो. आणि तुम्ही माझे पॅटर्न वापरून बघा किती फरक पडतो. बघा आता हे जे पॅटर्न आहे, तर मी याच्यावर लिहिलेलं आहे हे लहान मापाचं आहे, तर हे लहान मापाचं आहे, तर आता हे तुम्ही 26 पासून 30 पर्यंत वापरलं तरी चालन. तर याचं काय करायचंय, तुम्ही फक्त पाठीमागचं तुमच्या कस्टमरचं माप घेतलं, त्यानुसार तुम्ही घडी घालायची पाठीमागची, आणि फक्त पाठीमागची कटिंग करायची तुम्ही गळ्याची आणि मुंड्याची. तर ही पुढचा आकार आहे ना, तुम्ही हा असाच वापरा, हे असंच वापरा. आणि तुम्हाला जर बॅक साईडची कटिंग बघायची असेल, तर मी माझी कुसुम कोळपे ब्लाऊज डिझायनर मध्ये माझी पाठीमागची बॅक साईडची पूर्ण कटिंग चालू असते. तर बघा आता आपण ज्यावेळेस मी तुम्हाला हे पॅटर्न देणार आहे, ज्यावेळेस हे पॅटर्न देणार आहे, तर तुम्ही ना अशी घडी घालून बॅक साईडची घडी घालायची. आता तुमचे कस्टमरचं माप कितीचं असेल ते बघायचं तुम्ही. तुमचे कस्टमरचं जितकं माप असेल त्यानुसार तुम्ही घडी घालू शकता. तर तुम्ही घडी घातली, आता समजा ही 9:30 ची घडी घातली मी, ही 9:30 ची घडी घातली. आता मी उंची घेतली आहे इथं 13:30 ची. बघा आता मी ही 13:30 ची उंची घेतली आहे. तर तुम्ही काय करायचं, फक्त आता बघा हे जी मी आता ही पाठीमागचं बॅक साईडची घडी घातली आहे. आता बघा मी आता ही घडी घातली आहे. तर ज्यावेळेस तुम्हाला मी पेपर कटिंग देईन, तर त्यावेळेस तुम्ही ही पाठीमागची बॅक साईडची घडी तुमच्या कस्टमरच्या मापानुसार घालायची आहे. तर बघा आता मी बंद बाजूकडून इथं इथं 2.5 वरती निशाणी मारते, आणि तिथून मी शोल्डरची 3 वरती निशाणी मारते, आणि बघा इथं मी 6 वरती मुंडा घेते, इथं 6 वरती मी मुंडा घेतला. आणि गळा जो तुमच्या कस्टमरचा असेल तो 9 असू किंवा 8 असू किंवा 7 असू, तर बघा आता मी इथं 8 गळा घेते. बघा आता हा जो 8 गळा घेतलाय मी, आता मी इथं मुंड्याला असाच आकार द्यायचा इथून, म्हणजे आता तुम्हाला तसं नसून जमत, आता माझा अंदाज आहे, पण हे बघा इथं 1.5 इंचावरती तुम्ही असा एक हे करून घ्यायचं फोन, आणि असे आकार देऊन घ्यायचा, हा असाच आकार देऊन घ्यायचा. बघा हा असाच आकार द्यायचा, आणि इकडं गळ्याला जो असन तो तुमचा गोल असू, चौकने असू, कोणता डिझाईनचा असू, कोणता असू, तुम्ही हा आकार कट करून घ्यायचा. तर बघा हे जी पॅटर्न मी तुम्हाला देणार आहे, तुम्ही हे पॅटर्न हा असेच कापायचे, तुम्ही याच्यात उंची वाढवायची नाही आणि कमी करायची नाही आणि ज्यादा करायची नाही, कारण मी ज्या पद्धतीचे आकार तुम्हाला कटिंग करून देणार आहे ना, ते फक्त तुम्ही हा असे कापायचे, याच्यात कमी ज्यादा तुम्ही काहीच करायचं नाही आहे. आणि बघा मग तुम्ही ही कटिंग करायची पुढच्या भागाची, हा असेच कटिंग करायची,
आणि मग तुम्ही हाया अशाच आता समजा हा जो इथं तुम्ही जोडणार आहे हा बरोबर बसतो बघा असं बसतो आणि तुमचं जे असं शोल्डर ते बरोबर असं इथं बसतं आणि तुम्ही इथं शोल्डरला टिप मारून घ्यायची पूर्ण फिटिंग करून घ्यायची तर एकच नंबर आहे ना बसतं तर तुम्ही बघा आता हा मिडियम साईजचा आहे हा बघा हा मिडियम साईजचा आहे तर हा मिडियम साईजचा 31 पासून 35 पर्यंत बसतो तुम्ही 31 म्हणजे तुम्ही ज्यावेळेस माप घेशाल 31 पासून 35 पर्यंत हा कटोरी बसतो 31 पासून 35 पर्यंतच्या मापाला तुम्ही पूर्ण हा आयासा कट हा आयासाच वापरायचा आहे हा पेपर कटिंग तर चला आता मी तुम्हाला मोठ्या पेपर कटिंगची माहिती देते तर बघा आता हा सगळ्यात मोठा आहे बघा आता हा सगळ्यात मोठा आहे हा सगळ्यात मोठा आहे तर याची तुम्ही हा 36 पासून 42 पर्यंतचा आहे तुम्ही ज्यावेळेस माप घेशाल 36 पासून 42 पर्यंत म्हणजे 36 मापापासून 42 पर्यंत तुम्हाला मधले माप सगळ्याला हा कटोरी बसतो तुम्ही हायासच हा कटोरीचं कटिंग करायचं आहे आणि हायासच हा कटोरी पॅटर्न वापरायचा आहे याच्यात तुम्ही काहीही कमी करायचं नाही आणि ज्यादा करायचं नाही आणि जर फक्त तुम्ही इकडं शोल्डर बिल्डर जोडलं कमी ज्यादा झालं तर फक्त या साईडने तुम्ही हे करा पुढच्या साईडने काहीच करायचं नाही तर बघा तुम्ही हायाशाचे पॅटर्न वापरा आणि तुमचे ब्लाऊज एकदम छान बसतील आता बघा हा मिडियमचा दाखवला हा मोठा दाखवला आणि बघा आता हा सगळ्यात लहान मापाचा आहे आता हा सगळ्यात लहान मापाचा आहे हा सगळ्यात लहान मापाचा आहे तुम्ही 26 पासून 30 पर्यंत हा वापरायचा आहे हा कटोरी 26 पासून 30 पर्यंत हा वापरायचा आहे तर पाठीमागचं जे असन ते तुमची घडी 8 ची असो 9 ची असो 8.5 ची असो आणि तुम्ही 9:30 पर्यंत ही घडी घेऊ शकता 9 पर्यंत 9:30 पर्यंत ही घडी घेऊ शकता हे सगळ्यात लहान मापाची कटिंग आहे तर तुम्ही याची फक्त फिटिंग करायची पुढचे आकार हायाशच कापायचे तर तुम्हाला जर पाहिजेच असेल माझे पेपर कटिंग तुम्ही मला खूपच कमेंट करत होते का आम्हाला पेपर कटिंग पाहिजे पण मी खूप बिझी असल्यामुळं तुम्हाला मी माझी पेपर कटिंग दिलेली नाही आहे तर आता जर पाहिजेच असेल तर मी हे पोस्टाने पाठवणार आहे मी याच्या आधी पण आहे ना पोस्टाने पाठवले आहे कस्टमरला तर माझे सबस्क्राईबला मी याच्या आधी पाठवले ते पोच झालेले आहे त्यांना तर बघा मी अशा पॅकेटमध्ये हे पॅटर्न पोच करते याच्यात घालते आणि तो वरती पत्ता लिहिते आणि ह्या पत्त्यानुसार ते बरोबर पोच होते तर तुम्हाला जर पाहिजेच असं कॉन्टॅक्ट करा तर तुम्ही मला कमेंटमध्ये पण कळवा आणि कॉन्टॅक्ट पण करा कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा तुम्हाला माझी ईमेल आय डी देते मग तुम्हाला हे पोस्टाने बरोबर पोच होते 3-4 दिवस लागते तुम्हाला हे पोचवायला तर तुम्हाला जर पाहिजेच असेल तर तुम्ही मला जरूर कळवा तर पाहिजेच असेल तर तुम्ही हे पॅटर्न घेऊ शकता तर याची किंमत आहे 500 रुपयाला तुम्ही हे तिन्ही मापाचे परफेक्ट बसणारे पॅटर्न मी तुम्हाला देणार आहे आणि माझी पूर्ण गॅरंटी आहे